नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ह्या चॅनलवरती. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे. मी तसं परभणी वर्षभरातून एखादी चक्कर मारत असतो आणि मला अपेक्षा असते की परभणीमध्ये काहीतरी चेंज झालेलं असेल आणि काही चेंज झालं का नाही हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता, त्याला ऑलमोस्ट 170,000 लोकांनी बघितलं. तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळेला जो व्हिडिओ बनवला होता तो फक्त आणि फक्त चांगल्या बाजू दाखवल्या त्या परभणीतल्या. आणि ह्यावेळेस असं दाखवणार आहे की परभणीमध्ये काय काय अजून सुधारणा व्हायला हवी होती जी की झाली नाही. हा एक ब्रिज आहे, जसं की बांधकाम चालू आहे. माझ्यासोबत शंतनू आहे, या ठिकाणी राहतो. इथे आहे बघा, इथे कॉलनी आहे. आणि शंतनू, मला एक सांग, किती वर्षापासून ह्या ब्रिजचं काम चालू? साधारणतः 2018 पासून हा ब्रिज सुरुवात झालेली आहे. इथं मराठवाडा कृषी विद्यापीठाची कमान होती, 2018 ही पाडण्यात आली. त्यानंतर 2019 पासून काम सुरू झालं आणि मध्येच कोविड आला. कोविडमध्येही काम बंद पडलं आणि जे काही काम केलं होतं ते निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे पाडण्यात आलं. परत ब्रिज पाडला ना तो? परत पाडला आणि हा परत चालू केला. आता सेतू भारत स्कीम मोदी साहेबांनी लॉन्च केली होती, त्या अंडर जेवढे काही रेल्वे क्रॉसिंग होते त्यावर ब्रिज बांधायचं काम चालू होतं. जे की जे फाटक आहे जिथं ऍक्सिडेंट होऊ शकतो, रेल्वे जात असेल किंवा फाटक बंद असताना लोक त्या फाटकच्या खालून आपल्या टू व्हीलर किंवा स्वतः पण क्रॉस करत होते, ते होऊ नये म्हणून ब्रिज बांधण्याचा जे प्रोजेक्ट होता त्या अंडर हा ब्रिज चालू आहे. आणि त्याला ऑलमोस्ट 6 वर्ष झाले, अजून कम्प्लीट नाही. तर मी साईटवरच आहे इथे. नाव काय तुमचं दादा? अभिलाष आठवले. ह्या ब्रिजचं काम कधीपासून करताय तुम्ही? आता मला काय म्हणतो, मी 1.5 वर्ष झाले मी इथे कामाला. 1.5 वर्ष? आणि ह्या ब्रिजचं काम कधीपासून चालू आहे? 5 वर्ष झाले. 5 वर्ष 6 वर्ष झाले तर ऑलमोस्ट. तर काम काय स्पीडनं चालू आहे, कधीपर्यंत होईल काय वाटतं तुम्हाला? आता मार्च पर्यंत एंड होणार असं सांगतात. मार्च पर्यंत एंड होणार आहे असं सांगतात. ते रेल्वे स्टेशनच्या गेट जवळ राम आणि श्याम यांचं हॉटेल होतं. किती वर्षापासून तुम्ही ह्या रोडवर जवळपास तुमचं हॉटेल आहे आणि किती वेळा चेंज केले? चेंज तर 2 वेळेस झालेलं आहे. त्याचं रिझन काय होतं? तेव्हा एसपी सिंग आलं, त्यावेळेस एकदा काढायला लावलं होतं. आणि ह्यावेळेस काय ब्रिजमुळे त्यांना काय अडचण येऊ नये म्हणून. बरं, व्यवसायावर काय फरक? शून्य, 100% शून्य टक्के नाही. कारण मला माहित आहे की खूप जास्त चांगलं हॉटेल चालू होतं, व्यवस्थित तुमचे पोहे खूप फेमस आहेत. 2018 पासून हा रोडच बंद आहे. राईट. कर्मचारी येणार, स्टुडंट येणार. हा रुमाल कशासाठी आहे? हा रुमाल कोविड साठी नव्हे, हा रुमाल फक्त धुळीसाठी आहे परभणीच्या. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रॉ असणार आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा म्युझिकचा वापर मी करणार नाही आहे. कारण की असं आहे की जे काय आहे ते सर्व महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण जात आहोत 25 क्रमांकाची जी महानगरपालिका आहे महाराष्ट्रात, परभणी महानगरपालिका, हे त्याचं एंट्रन्स आहे. आता ही बघा गाडी रॉंग साईड नेते, कारण पलीकडच्या साईडला रोडच नाही आहे व्यवस्थित. हे महानगरपालिकेचा बोर्ड, ही बिल्डिंग, म्हणजे जे निधी येतो तो काय होतो हे यांनाच माहीत. कोणत्याही शहरामध्ये येण्यासाठी त्यामध्ये एंट्रन्स जो पॉईंट असतो, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा एअरपोर्ट, आता हे आहे रेल्वे स्टेशन आपलं. आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ जी काही दुरावस्था आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. हे बघा नाला, हे रेल्वे स्टेशनचा आउटसाईडचा गेट, मेन गेट त्या साईडला आहे. आणि इथं अशा प्रकारे भज्जी विज्जी भेटतात इथं खायला. किती हायजीन असेल तुम्हीच विचार करा. यासा रस्त्यावर कचरा. रेल्वे स्टेशन दाखवलं, तो युनिव्हर्सिटीचा ब्रिज दाखवला, आणि आता जे तिसरं लोकेशन आहे ते बस स्टँड होतं. बट त्यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या जवळच मला एक चांगलं असं सुंदर असं ठिकाण दिसलेलं आहे मला, जे की परभणी महानगरपालिकेने खूप स्वच्छता ठेवलेली आहे, जे की मी तुम्हाला आता दाखवतो. हे आहे रेल्वे स्टेशन आणि हे ते पर्यटन स्थळ, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या सिटीचं जे असतं त्या ठिकाणी ही अवस्था आहे. अजून भरपूर आहे, भरपूर दाखवणार आहे मी तुम्हाला. आज परभणीमध्ये ज्या काही गोष्टी खूप सुंदर सुंदर आहेत त्या सगळ्या तुम्हाला दिसणार आहेत, फक्त बघून घ्या. जे सुशोभीकरण केलेलं असतं महानगरपालिकेतर्फे, रस्त्याच्या मध्ये झाडे लावण्याचं काम ते अशा प्रकारे केलेलं आहे. इथेच रेल्वे क्वार्टर ह्याचे घर आहेत जे की बंद पडलेत. तुम्ही पूर्ण नाला असा उघडा आहे, जे की याच्यावर काहीच काम नाही केलेलं आहे. बस स्टँड जवळ आलोत. बस स्टँडचं काम कधीपासून चालू आहे? नाही मला 3-4 वर्ष होत असेल. आणि त्याच्या अगोदर किती वर्षापासून बस स्टँड नव्हतं परभणीला? होतं मात्र साधारण होतं. जास्त कसं होतं? साधारण पावसाळ्यात पाणी
पाणी तर भरपूर होतं, लय घाण होती. आता धूळ किती असते? धूळ तर 12 महिने धूळच धूळ आहे परभणीत. आणि परभणी जगात जर्मनी खड्ड्यात परभणी आहे सध्या. तुम्ही काय करता इथे? ऑटो चालवतो. ऑटो चालवता? काय तुम्हाला अडचणी आहेत? अडचणी आहे, रस्ते खराब आहे, रस्त्यामुळे मेंटेनन्स निघते, टायर जातात, शॉकअप जातात आमचे. रात्र दिवस पाय दुखते, पोट दुखते, हात दुखते, पाय दुखते. आपले नेते काय करत नाहीत का? महानगरपालिका काय करते? महानगरपालिका काहीच नाही, नेते काहीच नाही, तर धंदे सारखेच नेते सगळे सारखेच सारखेच आहे. धंदे आपलं पोट भरायचं. मी फक्त म्हणजे एका व्यक्तीला बोललो, ऑटो चालवणारे होते, त्यांचं नाव नाही विचारलं. पण ज्याला कोणाला बोलले त्याला फ्रस्ट्रेशनच आहे त्यांच्या बोलण्यामधून, कारण की अवस्थाच तशी आहे तर काय करणार. चला आता तुम्हाला पुढचं लोकेशन दाखवतो. लोकेशन मला माहीत नाही, पण एक चलता चलता तुम्हाला बरेच असे पर्यटन स्थळ बघायला भेटतील परभणीमधले. तर भेटूया. बसस्टँडचं जे काम चालू आहे ते मागच्या बाजूला आहे. खूप चांगल्या प्रकारे बसस्टँड बांधत आहेत, पण एवढा डिले होत आहे की नाही व्हायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये खूप जनतेला खूप त्रास आहे ह्या गोष्टीचा. बसस्टँड बघून घ्या. हे आहे बसस्टँड आणि याच्या बाजूलाच हा नाला. आरोग्य आणि स्वच्छता याचा खूप असा जवळचा संबंध आहे. आता तुम्ही बघितलंच असेल मी कुठे आहे, तर मी आहे हॉस्पिटल लाईनला. परभणीमध्ये जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत, ICU असतील, जे काही हॉस्पिटल्स आहेत, जनरल फिजिशियन्स वगैरे, सर्व ह्या लाईनला आहे आणि मी तिथे आहे. आता तुम्हाला एक मजेची बाब सांगतो, दाखवतो की हॉस्पिटलमध्ये नीट झाल्यानंतर परत आजारी कसं पडायचं. तर ही ती महानगरपालिका आहे परभणीची, जे आमचे नेते आहेत ज्यांनी की परभणीला खूप स्वच्छ असं ठेवलेलं आहे. ही ती जागा आहे. हेच नाही आहे, ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता. इथे म्हणजे इथून जर झूम केलं तर तुम्हाला सर्व हॉस्पिटलच दिसतील. नेत्र रुग्णालय आहे, मेडिकल आहे, इथे पण एक ऑप्टिकलचं आहे, इथे ICU आहे लिटरली, आणि इथे आहे अशोक हॉस्पिटल. आता काही परभणीकर येऊन इथं मला ज्ञान देतील, सांगतील की तू अस्वच्छ असे ठिकाण दाखवत आहे. तसं काही नाही आहे. परभणीच्या मेन ठिकाणी आहे बसस्टँडच्या जवळ, हॉस्पिटल लाईनच्या जवळ, जिथं आजारी पडल्यानंतर आपल्याला ज्या परभणीकरांना म्हणजे आपल्याला इथे यावं लागतं नीट होण्यासाठी, आरोग्य आपलं सुधारण्यासाठी, हॉस्पिटलाईज होण्यासाठी, तर ती ही जागा आहे. आता तुम्ही विचार करा की कशी असायला हवी होती. इथे पार्किंगची व्यवस्था मनपाकडून होऊ शकते, चांगल्या प्रकारे फॉलो होऊ शकते. कसेही कुठेही गाड्या लावल्यात, गाड्या पार केल्यात, ऑटो थांबलेल्या आहेत, जेणेकरून रस्ता एवढा छोटा पडत आहे. बघा हे लगेच समोरचा चांगला प्रकार दाखवा, हा झूम करून जरा. हा दोन्ही दाखवा, मागे नाला आणि हॉस्पिटल. चालतो का? तर हा जो रोड होता हा मी मागच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवला होता. मी ठीक ठाक आहे, मार्केटमध्ये आहे सध्या. मेन प्रॉब्लेम काय माहितीये का, मार्केट अजून ऑर्गनाईज होऊ शकतं चांगल्या प्रकारे. जर मार्किंग केली पार्किंगसाठी टू व्हीलरला तर ती एक गोष्ट चांगल्या प्रकारे होऊ शकते. कुठेही टू व्हीलर थांबणार, कुठेही ठेवणार, ट्रॅफिकला प्रॉब्लेम, आणि त्यानंतर पोलीस येऊन मग त्याला एक चालान काढणार, मग चालू आहे. हा कवी हा आहे वनवे बनवलेला, जे की आम्ही जाण्यासाठी आहे, पण समोरून पण येणारे भरपूर आहेत. तुम्ही मागे बघू शकता, समोरून येणारे खूप जण. जाण बाबा जाण, घ्या इथे इथं. प्रत्येक शहरामध्ये एक आठवडे बाजार असतो. आठवडे बाजार भरण्याचं एक ठिकाण असतं, जे की ज्या ठिकाणी आपल्याला पालेभाज्या मिळतात, मसाले मिळतात, बऱ्याच गोष्टी मिळतात, जे की आपण येऊन घेतो आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी. म्हणजे पालेभाज्या खाल्ल्याच्यानंतर आरोग्य सुधारतं हे आपण जे म्हणतो, पण ते भेटतं कुठं हे तुम्हाला मी दाखवतो. हे आठवडे बाजाराची जागा आहे परभणीतली. मी तुम्हाला हीच ती जागा खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवून केलेली, म्हणजे स्वच्छ जागा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या महानगरपालिकेने. हे जागोजागी असे, आणि इथे आहे ह्या ओपन स्पेसमध्ये
आठवडे बाजार भरतो ती ही जागा आहे. अजून एक ठिकाण तुम्हाला अजून दाखवतो खूप आहे दाखवण्यासारखं, फ्रस्ट्रेशन येऊन जातं. बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलो, काही चेंज झालं का नाही हे बघायचं होतं आणि म्हणून मी इकडे पण आलो. कॅमेराची क्वालिटी खूप चांगली आहे म्हणून धूळ तुम्हाला असं दिसत नसेल की धूळ नाही आहे. रस्ते तर नाहीच आहेत, म्हणजे जर टोटल जर रस्ते बांधायचं म्हणलं ना तर हार्डली 200 किलोमीटरचे रस्ते पूर्ण परभणीमध्ये, सर्व परभणीमध्ये हा फक्त 200 किलोमीटरचा रस्ता होऊन जाईल, पण ते सुद्धा काम केले जात नाही आहे. खूप आउटसाईडला नाही आलेलो आहे मी, सिटीमध्येच आहे स्टेशनपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. प्रीती सिनेमा आय थिंक आता बंद पडलेला आहे. तर मित्रांनो, मी आहे महानगरपालिकेच्या एक ऑफिसमध्ये कोंडवाडा, ज्या ठिकाणी जे मोकट जनावर वगैरे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीचं एक ऑफिस आहे. आणि हे ऑफिसची अवस्था आहे, खूप स्वच्छ असं ठेवलेलं आहे, खूप सुंदर असे बिल्डिंग आहे ही, बांधकाम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि आत्ता नवीनच बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे. आता तुम्हाला एक स्वच्छता निरीक्षक कार्यालय कसं असतं हे दाखवतो. खूप चांगलं आहे. आता इथे नाही आहे, ते थोडं शिफ्ट झाले, पण शिफ्ट होण्या अगोदरची जागा जी होती ती ही होती. हे इथे अजूनही स्वच्छता निरीक्षक कार्यालय. आता कुठे शिफ्ट झाले? नटराजला. तर हे ते ऑफिस आहे आणि त्याच्या बाहेरच हा असा हायवे, ग्रँड ट्रंक रोड ऑफ परभणी. धुळीची काही कमतरता नाही. आणि हे नटराज रंग मंदिर जे आहे ह्या ठिकाणी, इथे ते कार्यालय आता शिफ्ट झालेलं आहे. तुम्ही परभणीच्या मेन ठिकाणी म्हणजे जिथं बाजार वगैरे भरतो, इथून खंडोबा बाजारचा एरिया आहे, इथून शाही मस्जिद वगैरे आहे जे की लँडमार्क आहे. इथे एक वाचनालय आहे, पहिले एक गणेश वाचनालय आहे, तिकडे नवीन आहे. ते वाचनालय तुम्हाला एकदा दाखवतो. हे ते वाचनालय परभणी शहर महानगरपालिका आणि हे ते स्वच्छ सर्वेक्षण 2022. हे ते वाचनालय आणि ही ती सुंदर अशी बाजूला डिस्कशनसाठी जी जागा आहे, गार्डन आहे थोडक्यात, मुलं येऊन इथे डिस्कशन करू शकतात अशा प्रकारचं. हे बघा अजून एक आश्चर्य, इथे पण एक हॉस्पिटल आहे. कोणीच नाही का इथे? हा आहे अपना कॉर्नर पासून स्टेशनकडे जाणारा रोड, त्याची ही अवस्था आहे तुम्ही बघू शकता. खूपच खराब असे म्हणजे रस्ते आहेत, खड्डे खड्डे आहेत जागोजागी. तर आता धुळीमध्ये फिरून फिरून मी खूप वैतागलेलो आहे, सो आता मी जात आहे घरी. हा व्हिडिओ आता इथे स्टॉप होईल. आणि हा जो रस्ता आहे हा सुपर मार्केटकडे जाणारा रोड आहे, जो की गांधी पार्ककडून जातो, हा तो रोड आहे. समोर यशवंत कॉलेज वगैरे आहे. तर ह्या रोडचं बांधकाम कधी झालं मला माहीत नाही. मेन सिटीमध्ये आहे, स्टेशनपासून हार्डली 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरची ही जागा आहे. ह्या रोडचं बांधकाम कधी झालं कधी नाही काय माहीत नाही. विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, सो मतदान करताना थोडंसं व्यवस्थित विचार करून करा. विधानसभाच नाही तर लोकसभेच्या निवडणुका, तसेच जे नगरसेवकाच्या ज्या निवडणुका असतात महानगरपालिकाच्या, त्यावेळीही व्यवस्थित विचार करा आणि मतदान करा.